अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, दिवाळीच्या दिवशी आपण मांडणी करतो, म्हणजे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी लक्ष्मी आणि कुबेर भगवान यांची मांडणी कशी करायची ते मी तुम्हाला सांगितलं. पण लक्षात घ्या, लक्ष्मी त्या दिवशी माता लक्ष्मी सूक्ष्म स्वरूपात आपल्या घरात विराजमान झालेली असते. माता लक्ष्मीने आपल्या घरात राहावं, तिला आनंद कशाने होतो. बघा, दिवाळीचा दिवस म्हणजे ज्या दिवशी आपण शिराईला, ज्याला आपण लक्ष्मी म्हणतो, ह्या दिवशी देवीची मूर्ती, जी लक्ष्मीची मूर्ती आहे, मातीची मूर्ती, ती शिराई, त्याच्याच बरोबर दिवे, याने आपलं घर तर चकाचक असतं. सगळ्या गोष्टी आपण सुंदर करतो, नैवेद्यापासून घराची साफसफाई असो, घरातलं डेकोरेशन असं सगळं चकाचक करतो. आणि काय करतो, बघा काय होतं ना, बऱ्याच वेळा अशा कमेंट्स येतात की ताई एवढ्या सेवा तू सांगते, एवढ्या केल्याच पाहिजे का. मला एक सांगायचं आहे, तुमचा भाव किती महत्वाचा आहे ना ते खूप मॅटर करतं. पण मी तुम्हाला सांगेल की वर्षातून एकदा लक्ष्मी प्राप्तिकारक काही जे व्रत असतं ना, त्याच्यातलं एक असतं की लक्ष्मी म्हणजे दिवाळीच्या दिवशी तुम्ही ज्या काही सेवा करतात त्या खूप 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 जास्त महत्वाच्या असतात. तर मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला कुठल्या कुठल्या सेवा करायच्या आहे. याच्यातल्या सगळ्या सेवा केल्या तर अतिशय उत्तम. पण नवीन जे स्वामी भक्त आहे किंवा नवीन जे लोक आहे ज्यांना नाही माहिती, त्यांनी याच्यातले जे जे तुम्हाला सापडल ते तुम्ही आणा. व्यंकटेश स्तोत्र आलं, नित्य सेवेचं पुस्तक ज्याच्यात सगळं दिलेलं आहे. तुमच्याकडे जर ते नसेल तर जे जे मंत्र मी तुम्हाला सांगते आहे ते मंत्र तुम्हाला म्हणायचे आहे. बघा, ह्या दिवशी फक्त माता लक्ष्मीचा मंत्र म्हटला तरी हरकत नाही. ज्यांना काही नाहीये त्यांनी माता लक्ष्मीचा मंत्र जरी म्हटला की ओम श्रीम श्रीये नमहा किंवा ओम श्री महालक्ष्मी नमहा, ह्या मंत्राचं अखंड नामस्मरण केलं तरी चालेल. पण आपल्याला आध्यात्मिक मार्गात आपण आहोत, आपल्याला बऱ्याच गोष्टी माहिती आहे. जे जे मंत्र स्तोत्र माहिती आहेत ते तुम्हाला आवश्यक म्हणायचे आहे. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये कुठलाही मंत्र देत नाही, माफ करा, मी फक्त तुम्हाला ओरली सांगते. सगळ्यात आधी आपण मांडणी केल्यानंतर, पूजा अर्चा केल्यानंतर आरती करायची असते. आरती तुम्हाला ज्या आरती येतात गणपतीची करा, माता लक्ष्मीची करा, महाराजांची करा, अजून भगवान शंकरांची करा, तुम्हाला ज्या आरत्या येतात त्या तुम्हाला करायच्या आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सेवा करायची आहे. आता सेवा कुठली कुठली करायची ते तुम्हाला सांगते. सगळ्यात आधी बघा, एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची म्हणायची आहे. माझ्या सगळ्या परिवारातले म्हणजे सगळे स्वामी भक्त आहे मला माहिती आहे, म्हणून एक सांगल, दिवाळीच्या दिवशी आपल्या गुरूंना विसरायचं नाहीये. आपल्याला एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची म्हणायची आहे. त्याच्याच पद्धतीने एक माळ ऋणनाशक गणेश मंत्र, जे तुम्हाला युट्यूबला मिळून जाईल किंवा तुम्हाला नित्य सेवेच्या पुस्तकात तुम्हाला मिळून जाईल. तर एक माळ तुम्हाला ऋणनाशक गणेश मंत्र म्हणायचं आहे. एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचं आहे. लक्ष्मी गायत्री मंत्र तुमचा पाठ झाला असेल, परत एकदा सांगते. ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णू पत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. एक माळ कुबेर मंत्र म्हणायचं आहे. ताई, एकच माळ करायची का? मी तुम्हाला सांगते, ह्या दिवशी लक्ष्मी प्राप्तीचा सगळ्यात सुंदर असा योग असतो आपल्या घरात, म्हणून एकच माळ करा. आणि ही सेवा करताना बिचाऱ्या घरातल्या कुल स्त्रीनेच एकाच आधी बसायचं आणि बाकीच्यांनी मस्त फटाकडे फोडायला जायचं, हे चुकीचं आहे. सेवा करताना सगळ्यांनी एका जागी बसा. भले तुम्ही 5 मिनिटंच ती माळ जपा किंवा तुम्ही प्रत्येक मंत्र 16-16 वेळा म्हणा, हरकत नाही. काय होतं ना, मी नेहमी म्हणत असते की देवाकडे मागताना कधी 1000 रुपये आपण मागत नाही, आपण लाखोच्या गोष्टी करत असतो. देवाची डील जेव्हा आपण करतो तेव्हा लाखोच्या गोष्टी मागत असतो. म्हणून सेवा करतानाही कंजूसपणा करायचा नाही. सगळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी एका जागी बसायचं. एखाद्या घरातल्या कुलश्री किंवा कोणीही ही सेवा करायची, बाकीच्यांनी श्रवण केलं तरी हरकत नाही. एक माळ महाराजांची, एक माळ ऋणनाशक गणेश मंत्राची करायची आहे. लक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ, कुबेर मंत्र एक माळ. कुबेर मंत्र सगळ्यांना माहिती आहे, ओम ओम श्रीम ओम ह्रीम श्रीम ह्रीम क्लीम श्रीम क्लीम श्रीम श्री वित्तेश्वराय नमहा. कुबेर मंत्र झाला. एक माळ कमलात्मक मंत्र, कमलात्मक मंत्र पण तुम्हाला युट्यूबला मिळून जाईल, नाही तर तुम्ही नित्य सेवेमध्ये पण तुम्हाला मिळून जाईल. कमलात्मक मंत्र एक माळ झाल्यानंतर विष्णू गायत्री मंत्र तुम्हाला माहिती आहे. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. एक माळ. त्याच्याच बरोबर गीतेचा 15वा अध्याय एक वेळा वाचावा, 18वा अध्याय एक वेळा वाचावा. त्याच्याबरोबर व्यंकटेश स्तोत्र वाचलंच पाहिजे. व्यंकटेश स्तोत्र भगवान विष्णूंची सेवा आहे. जिथे जिथे भगवान विष्णूंची सेवा असते त्या घरातून माता लक्ष्मी कधीही काढता पाया घेत नाही.
त्या घरात चिरकाल माता लक्ष्मी आपली असते. म्हणून एक वेळा व्यंकटेश स्तोत्र जे 25 ओव्यांचं आहे, जे सगळ्यांचं पाठ झालं आहे, युट्यूबला मिळून जाईल व्यंकटेश स्तोत्र. आणि एक वेळा तुम्हाला श्री विष्णू सहस्त्र नाम स्तोत्र एक वेळा म्हटलं तरी हरकत नाही. त्याच्याच बरोबर रामरक्षा एक वेळा म्हणा. ललिता सहस्त्र नामचं स्तोत्र, ललिता सहस्त्र नाम तुम्हाला एक वेळा म्हणायचं आहे. हे करून तुम्हाला क्षमा प्रार्थना स्तोत्र म्हणायचे आहे. क्षमा प्रार्थना स्तोत्र आपलं जे दुर्गा सप्तशती ग्रंथ आहे त्याच्यात दिलेलं आहे क्षमा प्रार्थना स्तोत्र. आता तुम्ही, आता मला पण माहिती, ह्या सगळ्या सेवा करायला खूप टाइम लागतो, आपली मजबुरी असते, आपण खूप इच्छा असते आपल्याला की सगळ्यांनी घरातल्यांनी एकत्र येऊन ही सेवा करायची असते, पण नाही शक्य होत. मी तुम्हाला सांगते, व्यंकटेश स्तोत्रम विष्णू सहस्त्र नाम होस्तर तरी एका जागी बसा, कारण ती माता लक्ष्मी. बघा, तुम्ही जर चंचलपणा केला तर माता लक्ष्मी पण चंचल आहे हे तुम्हाला माहिती, ती तुमच्यापेक्षा खूप जास्त चंचल आहे. म्हणून तुम्हाला सांगते, व्यंकटेश स्तोत्र विष्णू सहस्त्र नाम, बाकीचे मंत्र एक एक माळा करता नाही आली तरी 16-16 वेळा तरी म्हणा, कृपया करून 16-16 वेळा तरी म्हणा. 16 वेळा श्री सूक्तमचं पठण केलं अतिशय उत्तम, एक वेळा केलं तरी चालेल. उद्या ज्यांची इच्छा, सॉरी, उद्या म्हणजे दिवाळीच्या दिवशी ज्यांची इच्छा आहे त्यांनी कमीत कमी आपल्याला म्हणजे आपल्याला एक वेळा किंवा 16 वेळा श्री सूक्तमचं पठण करून कुमकुमार्चन करायचं आहे. ही सेवा आहे जी तुम्हाला दिवाळीच्या दिवशी दिवाळीची मांडणी करून लक्ष्मी देवीचं पूजन करून तुम्हाला सेवा करायची आहे. या पद्धतीने तुम्हाला सेवा करायची आहे. सेवा करा. आणि अजून एक सांगेल, सेवा थोडीशी जरी केली तरी चालेल, पण घरातल्यांनी सगळ्यांनी हजर राहायचं आहे त्या सेवेला. कोणी खाली आहे, कोणी वरती आहे, बिचारी घरातली कुलश्री करते असं करू नका. तर अतिशय छोट्याशा माहितीसोबत झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया परत तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.